षटक क्रमांक दोन आपण पाहतो, मैदान ते सुरू होतंय. धावपळ कोताने स्कोर काढती बिनबाद 5 धावा. गौरव खैरेचा पहिला चेंडू आणि केलं आक्रमण. सुमित जाधव ऑन फायर, मॅन फ्रॉम पौडगावचा छावा, त्याच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावा. थँक यू डी से. लेफ्ट हँड बॅटर किती कमाल करू शकतो ते मैदान ते दाखवले सुमित जाधव. खर तर पहिल्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक आली नाही, पहिल्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईक एंडवरती फक्त गौरव चौधरीची बॅटिंग तो पाहत होता. आणि खर तर ज्यावेळेस त्याला संधी मिळाली, संधीचं सोनं करतोय सुमित जाधव ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू होता, वन्स अगेन बॅक टू बॅक चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. गौरव खैरेवरती आपण पाहतोय प्रचंड मोठं आक्रमण केले म्हाळुंगे गावचा असणारा गोलंदाज, परंतु पहिल्या दोन चेंडूवरती दोन उत्तुंग षटकार आपण पाहतोय सुमित जाधवच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. काय कमालीची बॅटिंग आपण पाहिली तर सुमितकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मी ते. सुमितच्या या खेळावरती त्याचे फॅन्स, फॉलोअर आणि खरं तर पौड गावातील ग्रामस्थ प्रचंड खुश असतील, कारण त्यात काय कमालीची बॅटिंग करतोय सुमित जाधव. दोन चेंडू खेळलाय, वैयक्तिक त्यानं बनवल्यात 12 धावा. स्लोवर वन पिक केलाय, चेंडू मात्र पाठवलाय, प्रॉपर टायमिंग, जजमेंट सुंदर, ऑन साइड मिड विकेटला घनगती प्रहार, षटकार. प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये सुमित जाधवच्या बॅटमधून. तो काय कमालीची बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये करतोय. तीन चेंडू खेळलाय, तीन षटकार मैदान ते खेळतोय आणि तीन षटकारांच्या मदतीनं 18 धावा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवतोय. टीमची धावसंख्या 23 रन, 23 धावा धावपळ होते आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गौरव खैरे गोलंदाज, समोर सुमित जाधव नावाचं वादळ इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. 23 रन, 23 धावा. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये खोदून काढलाय चेंडू, खांडून काढलाय. एक धावील, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू असताना धावपळ होते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवले जात आहेत. 24 रन, 24 धावा धावपळ होते आहेत. गौरव चौधरीला आपण पाहतोय बॅटिंग करताना 6 चेंडू आणि 4 धावा. सुमित जाधवला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 19 धावा. खरतरी जोडगोळी खरतर खेळपट्टीवरती इथे आता जम बसवताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप करताना पाहायला मिळते. एक सुंदर बॅटिंग आणि खरतर फलंदाजीचं प्रदर्शन प्रात्यक्षिक या चौडीकडनं पाहायला मिळते. अकूट टाप्प्याचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. गौरव चौधरीच्या बॅटमधून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ होते आणि स्कोर कार्ड होते देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 28 धावा धावपळ होते आहेत. षटक क्रमांक 2 मैदान होते आहे. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रचंड मोठं आक्रमण यावेळीचा चेंडू होता, बॅकफुट होती जात, पॉइंटला फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू मात्र अडवलं जाईल. एक सिंगल हिल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ मैदान ती संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनजी चॅलेंजर्स अर्थातच आपण पाहतोय लवळे गावचे आदर्श सरपंच सन्माननीय निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन 29 धावा धावपळ होते आहेत. 2 षटकांचा खेळ मैदान ती संपला गेलाय.
षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचं मैदान ते सुरू होताना पाहायला मिळेल. पहिले दोन दिवस आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहिली. आज या क्रिकेट स्पर्धेचा तिसरा दिवस या ठिकाणी संपन्न केला जातोय. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना पहिली लढत आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. आणि पहिल्या लढतीतील आपण पाहिलं तर पी वन पी टू ची दोन षटक आपण पाहिली तर षटक क्रमांक तीन करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा निखिल काटे त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं निखिल काटेनं. फक्त पाच धावा खर्च केला होता. तो गोलंदाज निखिल यावेळीचा चेंडू होता. पहिला चेंडू आपण पाहिला तर गौरव चौधरी साठी एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान येतोय. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर मैदान आलाय. 29 धावा धावपळ होत आहे. षटक क्रमांक तीन प्रगतीपथावरती निखिल काटेनं अतिशय भेदक गोलंदाजी केली. आतापर्यंत मातीच्या विकेट होती, मातीच्या खेळपट्टीवरती त्यांना आघाडीच्या सलामीरांना थांबवले, उभं करून ठेवले. आपल्या गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय गोलंदाज निखिल काटे. यावेळचा चेंडू आणि तिथे पंच कळवत आहेत खराब चेंडू. एक अतिरिक्त अवंतर धावील. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 30 धावा. तर मात्र धावपळ होत आहे. षटक क्रमांक तीन मैदान होते आहे. सहा षटकांची मॅच आहे. सहा ओव्हरचा सामना आहे. प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं कमीत कमी इथे 85 ते 80 धावा मात्र बनवणं अपेक्षित असेल. एक सेफ टोटल खरं तर या मैदान होते आतापर्यंत कोणता मानला जात नाही. कारण का तिथे एक चांगलं टार्गेट बनवणं अपेक्षित असेल. प्रतिस्पर्धी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, एक ताकदवान संघ आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा तिथे खराब चेंडू. नो बॉल. आउटसाइड द पिचिंग होताना पाहायला मिळतोय. टप्पा खेळपट्टीच्या बाहेर पडलाय आणि त्यामुळे तिथे अंपायर नो बॉल घोषित करतायत. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, चेक केलं जाईल. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की चेंडू लाईन वरती आहे, खेळपट्टीच्या आतमध्ये पडलाय ते मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील आणि तदनंतर या ठिकाणी योग्य तो निर्णय मात्र कळवला जाईल. 30 धावा धावपळ होत आहे. षटक क्रमांक तीन मैदान ती सुरू आहे. निखिल काटे हा एक भेदक गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने स्वतःला सिद्ध केले. कारण का काय कमालीची गोलंदाजी त्याने केली पॉवर प्लेच्या पी वन षटकात आणि तदनंतर देखील अतिशय सुंदर मारा तो इथे मैदानावरती करतोय. धावपळ होत आणि स्कोर कार्ड होती. धावपळ स्थिर आहे परंतु काय निर्णय येईल सगळ्यांचं लक्ष आता समालोचन कक्षाकडे आहे. परंतु निर्णय तो तिसऱ्या पंचांचा आहे. तिसरे पंच जो काय निर्णय कळवतील तो मात्र या ठिकाणी कळवला जाईल आणि तो निर्णय दोन्ही टीमला मात्र मान्य करावा लागेल. नो बॉल तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. ऑन द लाईन चेंडू होता त्यामुळे तिसरे पंच या ठिकाणी कळवत आहेत नो बॉल. ऑन द लाईन या ठिकाणी तिसरे पंच निर्णय कळवत आहे त्यामुळे नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर चेंडू यावेळचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फ्री बॉल कंटिन्यू आहे. 32 रन 32 धावा धावपळ होत आहेत. षटक क्रमांक तीन आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. गौरव चौधरीला आपण पाहतो बॅटिंग करताना 10 चेंडू आणि 9 धावा. सुमित जाधवला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 19 धावा. निखिल काटे खरंतर सुरुवातीला अतिशय चांगलं षटक त्याने आतळलं. पहिला चेंडू देखील अतिशय सुंदर होता परंतु त्यानंतर थोडीशी लाईन लेन तो भरकटलाय. क्षेत्रक्षणामध्ये देखील आपण पाहिलं तर थोडासा फेरबदल इथे मात्र मैदान टिकला होतोय. फ्री बॉल मात्र कंटिन्यू आहे. यावेळीचा चेंडू फ्रीट वरती केलं आक्रमण. चेंडू सीमा रेषा पार. गौरव चौधरीच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर निखिल काटेच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. 38 धावा धावपळ होते आहेत. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय. एक धावील. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तिथे नकार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावपळ होती 39 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहेत.
षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर मैदान ते सुरू आहे प्रगतीपथावरती तिसऱ्या क्रमांकाचं 39 धावा धावपळ करत आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आघाडीच्या सलामीच्या बॅटरकडनं. एनजी चॅलेंजर्स टीमकडनं आपण पाहिलं तर आघाडीच्या फलंदाजांनी खेळपट्टीवरती जम बसवलाय आणि अतिशय सुंदर फलंदाजी P1 P2 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा धावपळ करत आहेत. सुमित जाधव ऑन स्ट्राईक आक्रमक बॅटर. सन्मान दिलाय सावध रीतीने चेंडू डिफेन्स केलाय. सुंदर चेंडू होता निखिल काटेचा. सुमित जाधवनं ओळखला पारखला आणि डिफेन्स त्यानं मैदान ते केलाय. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिलं तर सुमित जाधवकडनं पाहायला मिळते. 5 चेंडू खेळला 20 धावा तो बनवतोय. टीमची संख्या 40 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. गौरव चौधरीला आपण पाहतोय बॅटिंग करताना 12 चेंडू आणि 16 धावा. निखिल काटेनं आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत खर्च केल्यात 16 धावा. 40 रन ऑन स्कोर कार्ड. 40 धावा धावपळ होती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. निखिल यावेळचा चेंडू तिथे पण सकळवत आहेत. पुन्हा एकदा एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त अवांतर धावा आपण पाहिले तर सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. हे षटक देखील आपण पाहिलं तर थोडस महागडं पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल 1 नो बॉल या षटकामध्ये गोलंदाज निखिल काटेनं मैदान टिकेलाय. त्यामुळे एक लांबतं षटक देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु किती धावा तो खर्च केलेल, कशा प्रकारे तो स्पेल पूर्ण करेल आणि शेवटच्या काही चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का गौरव चौधरीकडनं ते देखील आपण पाहणार आहोत. धावपळ कोती 41 धावा. यावेळीचा चेंडू बिग हिट केलाय. बिग 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 सिक्सर चेंडू सीमा पार. गौरव चौधरीच्या बॅटमधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. सत्तेचाळीस धावा धावपळ करत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रतिस्पर्धी संघाला आघाडीच्या सलामीच्या बॅटरने एकच सांगितलं असेल, येतो सिर्फ टेलर आहे, असली पिक्चर अभियाना बाकी आहे. कॅप्टन व्हाईस कॅप्टन चॉईस प्लेअर डगआउटमध्ये आहे, परंतु काय कम्मालीची बॅटिंग मैदान ती सुरू आहे. यावेळीचा चेंडू आणि तिथे पंच कळवत आहेत. एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदान येईल. षटक क्रमांक संपलं जाईल. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपेल. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. 47 धावा त्या मात्र धावपळ होते आहेत. 47 रन ऑन स्कोर कार्ड. 47 धावा धावपळ होती. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. खेळाडूंच्या जलपानासाठी काही कालावधी मैदान ती दिला जातोय कमिटीच्या वतीने. छोटासा ड्रिंक्स ब्रेक तो देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. परंतु बोथ टीमच्या कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे, 30 मिनिटांचा कालावधी आहे. त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक डाव मात्र संपवायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन या सूचनेचं पालन करायचे. छोटस ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. तोपर्यंत जाव्या डीजे ऑपरेटरकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. छोटंसं ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहिलं तर मैदान ते संपन्न होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 47 धावा धावपळ होत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून स्वप्नीलभाई या काकडे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. एनजी चॅलेंजर्स टीमला देखील आपण पाहिलं तर धावपळ होत आहे आणि स्कोर कार्ड होती एक चांगल्या प्रकारे
सुस्थितीत आपण पाहिलं तर धावफलक बनवलं जातोय 47 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ती बनवल्या गेल्यात. पहिली 3 षटकं संपतायत आणि उर्वरित 3 षटकांमध्ये देखील आपण पाहणार आहोत कशा प्रकारे बॅटिंग ती मात्र मैदान ती पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक नंतर खरं तर मैदान ती कमबॅक केलं जाईल का की आक्रमण सुरूच राहील, एखादा ब्रेक थ्रू मिळून दिला जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. विकेट किपर कडनं चुका होत आहेत, विकेट किपरच्या पाठीमागे देखील चुका होत आहेत. धावा मैदान ते येत आहेत, 2 धावा पळून पूर्ण केल्यात, 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 49 धावा धावपळक होते आहेत. धावपळक होत आहेत. 49 रन ऑन स्कोर कार्ड. परत माचिरे संघाचे संघनायक संघाचे कॅप्टन आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होते आहेत. यावेळीचा चेंडू होता फटका मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला, उत्तुंग प्रहार चेंडू सीमा पार षटकार. सुमित जाधव आपण पाहतोय काय कमालीची बॅटिंग करतोय, 7 चेंडू खेळलाय, 26 धावसंख्येवरती तो नाबाद आहे. वन्स अगेन मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, विकेट कीपर डाउन दी बॉल, चेल सुटला गेलाय. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोते आकडे बदलतील, 57 धावा धावपळ कोते आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, लिओ कॅच जितो मॅचेस, अवघड जेल सोपे करा आणि सामने जिंका. पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं शेवटची मॅच सुरू होती, अक्षय यनपुरेचा एक सोपा जेल सुटला आणि तदनंतर त्यानं अर्धशतक ठोकलं. सुमित जाधवचे एक सोपी कॅच ड्रॉप होते, परंतु तदनंतर इथे मैदानती काय घडेल ना ते देखील आपण मैदानती पाहणार आहोत. 57 धावा धावपळ कोते आहेत, सुमितची कमालीची बॅटिंग आहे. यावेळीचा चेंडू होता फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही, आउटफील्ड वेगवान चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमारेषा पार, सुमित जाधव एमपीएल 2023 चा ब्रँडेड चौकार, 4 धावा. एकसष्ट धावा धावपळ होत आहेत. भरत माझीरेंवरती प्रचंड मोठा हल्ला चढवलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगला, सुमित जाधवच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू सीमा पार, मुख्य पंच या ठिकाणी कळत आहेत. लेट पण थेट योग्य निर्णय मात्र येईल, निर्णयाची वाट पाहिली जाईल आणि कळवलं जाईल. 1 ऑफ द बाहुबली षटकार, 6 धावा. थँक यू डिसे. 67 धावा धावपळ होत आहेत. अमित भाऊ गोळेंचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक आपण पाहिलं तर पहिले 2 दिवस आपण देखील पाहिल्या, आज तिसऱ्या दिवसा देखील मात्र दाखल होत आहेत. वन्स अगेन चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुटलाय, जेल चेंडू मात्र जाईल सीमा पार, 1 टप्पा घेत चौकार, 4 धावा. भरत माचेर यांचं एक प्रचंड महागडे षटक, 22 रन 22 धावा आल्यात. षटक क्रमांक संपेल 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 71 रन 71 धावा. अतिशय सुंदर बॅटिंग करीत आघाडीच्या सलामी रंगकडनं पाहायला मिळते. गौरव चौधरी आणि सुमित जाधव काय कमालीची बॅटिंग करतात. अजूनही टीम मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग लाईन प्रचंड मोठा आहे. कॅप्टन सिकंदर भोसले बाकी आहे, व्हाईस कॅप्टन रोहित सुर्वे बाकी आहे,
चॉइस प्लेयर कृष्णा कालेकर आहे, अष्टपैलू खेळाडू ऐश्वर्य खोपकर देखील आहे, सुजित कलाटे आहे, रियाज शेख आहे। म्हणजे फलंदाजींचा जो काही स्टार कास्ट आहे तो प्रचंड मोठा तगडा ताकदवान आहे, परंतु आघाडीच्या सलामीरांनी इथे प्रतिस्पर्धी संघातील क्षेत्ररक्षकांना सोलो की पळ करून सोडले आणि काय कमालीची बॅटिंग एनजी चॅलेंजर्स टीम कडनं इथे मैदानती सुरू आहे। 71 धावा धावपळ करतात। मी अगोदर देखील सांगितलं की दोन्ही टीम मध्ये दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही टीम मध्ये अतिशय तगडे ताकदवान खेळाडू आहेत, दोन्ही टीम मध्ये या तालुक्यातील अगदी तारे सितारे आहेत, त्यामुळे इथे ही मॅच कमालीची आहे, ही मॅच रंगतदार आहे, ही मॅच रोमर्षक आहे, ही मॅच बिग फाईट आहे। यावेळीचा चेंडू आणि तिथे पंच कळवतात खराब चेंडू, एक अतिरिक्त अवंतर धावेल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 72 रन। 72 धावा देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये बनवले गेल्यात। सौरभ कदमला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती। यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत, चेल टिपलाय फलंदाज बात। रन लॉस ऑफ वन विकेट, 72 धावांची अभेद्य भागीदारी आणि पार्टनरशिप देखील आपण पहिल्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले आहे। दोन्ही सलामीरांचं तोंड भरून कौतुक आहे, काय कमालीची बॅटिंग मैदानती केली, 72 धावांची भागीदारी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली। एका बाजूला मैदानती बॅटिंग करतोय सुमित जाधव, तर त्याचा साथीदार गौरव चौधरीनं देखील अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली। निलेश भाऊ गोळेंचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत, प्रत्येकापर्यंत ओआरएस ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक त्यांनी पोहोचवलेले आहेत। एक गडी बाद 72 फुल टॉस, चेंडू आल्याला स्वागत केले, गोलंदाज वरती चढवला, आला केलं आक्रमण, चेंडू सीमापार, चौकार। ऐश्वर्य खोपकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलाय, पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय, 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळ कोते आपण पाहिले तर बनवले जात आहेत, 1 कडी बाद 76 धावा त्या मात्र धावपळ कोते आहेत। इंजी चॅलेंजर्स टीमला आपण पाहतोय, लवळे नगरीचे आदर्श सरपंच निलेश भाऊ गावडे यांच्या मालकीची टीम आहेत, योगेश भाऊ गावडे त्या टीमचे कोच आहेत, तो संघ देखील आपण पाहिले तर मैदानती टॉस पराभूत आहे, परंतु काय कमालीची बॅटिंग आहे। यावेळीचा चेंडू होता ऐश्वर्य खोपकरसाठी, चेंडू सोडून दिलाय आणि तिथे आपण पाहिलं तर पंचांकडे दाद मागतायत, तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत, टेक्नॉलचा वापर तो मात्र ठिकाणी केला जातोय। बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय, चेंडू व्हाईट बॉल असेल की फेअर डिलिव्हरी ते देखील आपण पाहणार आहोत, खराब चेंडू की चांगला चेंडू ते देखील आपण पाहणार आहोत। 76 धावा धावपळ होत आहेत, एक फलंदाज बाद चालाय, 5वं षटक मैदानात आहे। करंट रनरेटचा विचार केला तर 17.55 सरासरीनं कमालीची बॅटिंग आहे। सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळे तिसऱ्या पंचाने निर्णय कळवलाय व्हाईट बॉल। एक अतिरिक्त अवंतर धावेल, स्कोर कार्ड पुढे जाईल, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल, 77 धावा त्या मात्र धावपळ होती आहेत। सौरभ कदमला आपण पाहतो उभरताय, उदयन्मुख आहे, नवोदित आहे, यंग टॅलेंट आहे, परंतु काय कमालीची गोलंदाजी केली, विकेट त्यानं मिळवली, ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय, गौरव चौधरीच्या रूपानं पहिला फलंदाज त्यानं इथे मैदानती बाद केलाय सौरभ। यावेळीचा चेंडू होता ऐश्वर्य खोपकरसाठी, बॅटवरती चेंडू आला नाही, एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे। शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर पहिल्या इनिंग पहिल्या डावातील बाकी आहेत, एक गडी बाद 77 धावा, षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती, 6 षटकांची मॅच आहे।
यावेळीचा चेंडू होता परफेक्ट यॉर्कर मैदान ती टाकलाय परफेक्ट ब्लॉकरला चेंडू पाहायला मिळतोय. सुमित साधो ऑन स्ट्राइक वरती येताना पाहायला मिळेल. लेग बायच्या रूपाने एक सिंगल अतिरिक्त अवंतर एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 78 रन 78 धावा सुमित जाधवला आपण पाहतोय बॅटिंग करताना 11 चेंडू आणि 42 धावा. आतापर्यंत आपण अनेक अर्धशतकं पाहिली. सुमित जाधवचं देखील अर्धशतक आजच्या दिवसातील पहिलं नोंदवलं जाईल का. यापूर्वी देखील आपण अर्धशतकं पाहिली. शुभम सुतारला आपण अर्धशतक पूर्ण करताना पाहिलं. अक्षय यनपुरेला आपण पाहिलं. त्यापाठोपाठ आपण किसन मरगळेला पाहिलं. काल मला वाटतंय अमोल ओहाळला देखील आपण अर्धशतक पूर्ण करताना पाहिलं. अनेक खेळाडूंना आपण अर्धशतक बनवताना पाहिलं. अठ्याहत्तर धावा धावपळ करत आहेत. शेवटचे दोन चेंडू षटक क्रमांक 5 मधील बाकी आहेत. सुमित साधो एक घातक आक्रमक बॅटर मैदानावरती बॅटिंग करतोय. आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघावरती त्यांना हल्ला केलाय. त्याची आक्रमकता त्यानं दाखवली आहे. तो किती घातक आहे, तो किती स्फोटक आहे, तो किती दाहक आहे. यावेळीचा चेंडू होता अतिशय सुंदर चेंडू मैदानावरती टाकलाय. खर तर सुमित जाधव सारख्या एका सेट बॅटरला मैदानावरती उभं करणं उभरतं खेळाडूचं कौतुक आहे. सौरभ कदम कडनं अतिशय सुंदर गोलंदाज आहे. 5 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यांना मिळवली. विकेट टेकर गोलंदाज सौरभ कदम. सन्मान दिलाय, सावध रीतीने चेंडू खेळून काढलाय, डिफेन्स केलाय. खर तर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. एका चांगल्या गोलंदाजच्या विरुद्ध ही रणनीती आहे, हे प्लॅनिंग आहे, हे डावपेच आहे. आणि खर तर सुंदर प्लॅनिंगनुसार बॅटिंग मैदानावरती सुमित जाधवकडनं पाहायला मिळाली. एका चांगल्या खेळाडूची खासियत त्यानं मैदानावरती दाखवली. चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतोय. चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा वसूल करतोय. परंतु खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत असताना त्या खराब चेंडूंना तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील पाठवतोय आणि तिथे आपल्या टीमला षटकार चौकार तो वसूल करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 संपेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 1 कडी बाद 79 धावा त्या मात्र धावपळ होत्या आहेत. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की 80 ते 85 धावा या मैदानावरती सेफ टोटल नाही, परंतु एक चांगलं टार्गेट म्हणून त्याकडे पाहिलं जाईल. कारण का खेळपट्टी आपण पाहिले तर मातीची विकेट आहे जी गोलंदाजांना देखील साथ देते. जर अचूकता योग्य, लाईन लेंथ योग्य, टप्पा नियंत्रण असेल, व्हेरिएशन तुमच्याकडे असेल तर खेळपट्टी गोलंदाजांच्या देखील प्रेमात पडते. परंतु बॅटर फलंदाज जर चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध बॅटिंग करत असेल तर फलंदाजांना देखील ही खेळपट्टी मोलाची साथ देताना पाहायला मिळते. आणि या खेळपट्टीवरती एक चांगलं टार्गेट ते मात्र अपेक्षित आहे. पहिला चेंडू होता सुमित जाधवला, एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात येतोय. शेवटचे 5 चेंडू मैदानात बाकी आहेत. 1 गडी बाद 79 धावा. मनोज पवळे षटक करतोय, शेवटच्या क्रमांकाचं 6वं षटक. मनोज यावेळीचा चेंडू होता, पिक केलाय, चेंडू मात्र पाठवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकत नजकत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. चेंडू सीमा रेषा पार, गगन भेदी, गगन चुंबी, षटकार. टँकडीचे 85 धावा धावपळ होत आहेत. सुमित जाधव 15 चेंडू आणि 49 धावा, नॉट आउट. पहिलीच मॅच सुरू आहे, परंतु काय आगाच आहे, काय सुरुवात आहे, काय स्टार्ट आहे, काय शुभारंभ सुमितनं मैदानावरती केलाय. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात वाईडिश लॉंग ऑफला. एक धावपळ पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतो मैदानावरती बॅटर सुमित बाद. रनआउटच्या रूपानं शिकार ठरेल फलंदाज धावबाद, परंतु अर्धशतक पूर्ण करतोय. टाळ्यांचा गजर करूया. 16 चेंडू आणि 50 धावा सुमित जाधव.